आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगावचे रावसाहेब पाटील आणि कुरुंदवाडच्या सौ विजयाताई पाटील यांचा सत्कार. कुरुंदवाड जैन समाजाच्या वतीनं करण्यात आला सन्मान. कुरुंदवाड येथील सौ विजयाताई पाटील आणि बोरगाव येथील रावसाहेब पाटील यांचा कुरुंदवाड जैन समाजातर्फे येथील जैन सांस्कृतिक भवनामध्ये सत्कार करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील सौ विजयाताई रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या वीर महिला मध्यवर्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. तसेच कर्नाटकच्या चिकोडी तालुक्यातील बोरगाव येथील रावसाहेब पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. या अभिनंदनीय निवडीबद्दल कुरुंदवाड जैन समाजाच्या वतीनं दोघांचा सत्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. येथील जैन सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात दोघांना मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. स्वागत ज्येष्ठ नेते धनपाल आलासे यांनी केलं तर प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष दादासो पाटील यांनी केलं. शेवटी आभार माजी नगराध्यक्षा सौ त्रिशला पाटील यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रावसाहेब उर्फ दादगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, बाळासाहेब दिवटे, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक अभिजित पाटील, जवाहर पाटील, नगरसेविका सुशीला भंभीरे, अर्बन बँक संचालिका सौ दीपाली पाटील, शाहू पतसंस्थेचे चेअरमन किरण आलासे, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा सारिका पाटील, पद्माराणी पाटील, भरत बँकेचे संचालक अजित पाटील, शाहूचे माजी चेअरमन बंडू उमदाळे, प्रगतशील शेतकरी महावीर मोनाप पोमाजे, महावीर पोमाजे, महावीर गाडवे आदींसह नागरिक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.